उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची. एक लक्षात घ्या, बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनता जरी भाग घेत नसली तरी गावागावातल्या ज्या सोसायट्या आहेत त्या सोसायटीमध्ये गावचेच लोक असतात किंवा प्रत्येक त्या मतदारसंघामध्ये असलेल्या ग्रामपंचायत सदस्य म्हणजे ते सुद्धा गाव. फक्त आता मोठे शहरं जे आहेत मला वाटतं त्या ठिकाणी कदाचित वेगळं आहे. असं तर मुंबई अर्थात सुद्धा तिथे आता तिथे सुद्धा अजून काही झालेलं दिसत नाही आहे निवडणुका वगैरे. परंतु महाराष्ट्रातील सर्वसाधारणपणे जनता ह्या मार्केट कमिट्यांमध्ये सोसायटीच्या द्वारे किंवा ग्रामपंचायतीच्या द्वारे या त्यांच्याशी संबंधित असतात आणि ही मंडळी जी मतदान करतात त्यातील ग्रामपंचायतीमधून निवडून आलेले जे पंच आहेत आणि सोसायटीमध्ये असलेले त्यांचे संचालक आहेत ते मतदान करतात. त्या कौल जो आहे महाराष्ट्राचा हा अतिशय स्पष्ट दिसतो आहे. कारण हा शेवटी ही सगळी मंडळी जी आहे ही सर्वसामान्य सगळीच जनता जरी याच्यामध्ये नसली तरी हे जनतेचे जे आहेत सर्व थरावरच्या खालच्या लेवलचे म्हणजे पटेल होतो म्हणतो खासदारवरती आहे आमदार आहे अमुक आहे दिलं खालच्या सगळ्यांना बरोबर संपर्क असलेले असे हे सर्वसाधारणपणे कार्यकर्ते असतात. आणि मग त्यातून जे आपल्याला महाराष्ट्राचे जनतेचा कौल जो आहे तो लक्षात घ्यायला काय हरकत नाही, निश्चितपणे होईल. साधारणपणे एक ट्रेंड असा आता सुरू झाला की तो हे सगळे जे आहेत आहे तशीच जर मांडणी राहिली सर्व पक्षांची काय तर तो ट्रेंड तसंच राहील असं मला तरी वाटतं. अर्थात एक वर्ष अजून सगळ्या निवडणुकीला आहेत आणि महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी होणार ते फक्त मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांनाच माहिती आहे, ते काय आपल्याला माहिती नाही. आता त्याच्यात किती वेळ जातो आहे ते पाहावं लागेल आणि त्याच्यामध्ये किती काय फरक होतो का काय ते पण पाहावं लागेल. खरं आहे की नाशिकमध्ये आमच्या एका समोरच्या ग्रुपने जे आहे ते 5-star हॉटेलमध्ये त्या सगळ्या मतदारांना ठेवलं. एक आहे आनंदाची गोष्ट आहे, गोरगरीब जे आहे गावातले जे आमची लोक जे आहेत त्यांनी 5-star हॉटेल तर पाहिलं परंतु त्याचा फारसा काय उपयोग जे आहे त्यांनी हॉटेलमध्ये गेले राहिले पण मतदान मात्र जे आहे महाविकास आघाडीकडे केल्याचं दिसत आहे. आणि माझं मत आहे की ग्रामीण भागातले मतदार ते एवढे हुशार असतात की त्यांच्या एवढे हुशार इतर नसतात असं माझं मत आहे. एवढे हुशार पण चांगलं झालं 5-star हॉटेल कसं नाही तर विचारणं चहासुद्धा प्यायला आतमध्ये कोण घेणार नाही. परंतु म्हणजे एवढी ताकद जी आहे समोरच्या शक्तीने जी आहे नाशिक जिल्ह्यामध्ये राहिलेली लावलेली होती पण त्याचा परिणाम मतपेटीत झाल्या दिसून येत नाही. आज मार्केट कमिटी सुरू आहे, बाकी काय बाकीच्या बाजारामध्ये लक्ष ठेवायचं नाही. आज आपल्या या मार्केट कमिट्यांमध्ये लक्ष ठेवूया. मला सांगता आपण सांगितलं की संगमनेरमध्ये विखे पाटलाच्या उमेदवारांना एकच मत तुमची माहिती मला काहीच माहीत नाही. परंतु आज जे टी व्हीवर दिसतं आहे की म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये भुसे फार मागे पडताना किंवा आणखी पंकजा ताईंच्या बाबतीमध्ये सुद्धा तिथे पंकजा ताईंचा पॅनल जो आहे हा मागे पडलेला दिसतो आहे. तर हे अशा ज्या काही दिग्गज नेते आहेत त्यांच्या ठिकाणीसुद्धा काही वेगळ्या प्रकारचे जे आहे परिस्थिती पाहायला मिळते. परंतु मला असं वाटतं संध्याकाळपर्यंत त्या सगळ्यांचा जे आहे संपूर्ण निकाल जो आहे बाहेरपुढे आणि मग त्याच्यावर जे आहे अधिक भाष्य करणं अधिक योग्य होईल. त्या सगळ्यांसाठी ते एक तो आरसा आहे, एकाच कोणाला तरी काही सांगण्याचं दाखवण्याचं काही कारण नाही. कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भाजप आणि शिंदे शिवसेना गट यांच्या नेमक्या डबलने महाविकास आघाडीचे बाजार समित्या निवडून आलेल्या आहेत. हा आता सगळ्यांनाच आहे महाराष्ट्रात जिल्हा एकूण तसंच दिसत आहे. ग्रामीण महाराष्ट्राने
दुपटीनं जे आहे महाविकास आघाडीला निवडून दिलं त्यांच्यामुळे, याच्यामध्ये सगळं आलेलं आहे.